नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये स्मॉल बॉस ॲडचे फॉर्म्युले बघितले. आपण आपल्या आजच्या लेक्चरमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो स्मॉल बॉसचा पहिला फॉर्म्युला होता आपला ॲड 4 ॲड बॉस 5 लेस फ्रेंड 1 याच्यावरती एक दोन तीन एक्झाम्पल बघूया जेणेकरून तुमचे फॉर्म्युला क्लिअर होईल. ठीक आहे, कसं यूज करायचं काय नाही. हा फॉर्म्युला आहे ॲड 4 ॲड बॉस 5 लेस फ्रेंड 1 याचे एक्झाम्पल सॉल्व कसे करायचे ते आपण बघूया. ठीक आहे, जस्ट युनिट ऑर्डरचे बघूया जेणेकरून तुमचा फॉर्म्युला क्लिअर होईल. फर्स्ट फॉर्म्युला एक्झाम्पल आहे 1 + 4. ठीक आहे, 1 + 4, 1 कुठं, युनिट ऑर्डर 1. ठीक आहे, प्लस फोर घेण्यासाठी आपल्याकडे बीट शिल्लक आहेत का, नाही. खाली किती, फक्त 1 2 3 बीट्स आहेत. आपल्याला ॲड करायचे आहेत 4 नाही ॲड करत आहेत, त्यामुळे फॉर्म्युला आहे आपल्याकडे कुठला फॉर्म्युला, ॲड 4 ॲड बॉस 5 लेस फ्रेंड 1. कसं करता येईल, ॲड 4 ॲड बॉस 5 लेस फ्रेंड 1. ठीक आहे, आपण काय केलं पहिल्यांदा समजलंय का, याचं आन्सर 5 आलेलं, पण ते कसं आलेलं समजलं का, पुन्हा एकदा बघूया. ठीक आहे, पहिल्यांदा आपण 1 ॲड केला, 1, त्यानंतर आपल्याला 4 ॲड करायचे आहेत, पण 4 ॲड करण्यासाठी आपल्याला युनिट ऑर्डर खालती बीट शिल्लक नाही आहेत, खाली 3च बीट आहेत, पण आपल्याला 4 ॲड करायचे आहेत, त्यामुळे आपल्याला फॉर्म्युला यूज करू आपण स्मॉल बॉस ॲडचा. मग ॲड 4 ॲड बॉस 5 लेस फ्रेंड 1 सो आन्सर इज 5, टोटल आन्सर 5. लक्षात आलं, आन्सर इज 5. सेकंड एक्झाम्पल आहे आपलं 3 + 4. 3 घेऊ शकतो, यस. 3 + 4 करण्यासाठी, ॲड 4 करण्यासाठी आपल्याकडे बीट शिल्लक आहे का, नाही, एकच बीट शिल्लक आहे, पण आपल्याला 4 ॲड करायचे आहेत. कसे करणार आपण, ॲड 4 ॲड बॉस 5 लेस फ्रेंड 1 सो आपलं आन्सर किती आलं, 5 6 7. सो आन्सर इज 7. देन लास्ट एक्झाम्पल बघूया आपण, लास्ट काय, 2 + 4 2 घेऊ शकतो का, यस घेऊ शकतो. 2 देन + 4 ॲड 4 करता येईल का, ॲड 4 नाही का, कारण खाली फक्त दोनच बीट शिल्लक आहेत. मग आपल्याला काय करावं लागेल, स्मॉल बॉस ॲडचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. काय फॉर्म्युला, ॲड 4 ॲड बॉस 5 लेस फ्रेंड 1 ठीक आहे, सिम्पल आन्सर 6. आन्सर इज 6. खूप सोपं आहे मित्रांनो, काय याच्यामध्ये काही अवघड काहीच नाही आहे, फक्त एकदा फॉर्म्युलेचं लक्षात आले की खूप सिम्पल आहे अभ्यास याच्यामध्ये. तर मी आशा करतो की आपल्याला हा व्हिडिओसुद्धा आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांच्या ग्रुप्समध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आपले नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर बघायला मिळतील. ठीक आहे, धन्यवाद.